आकाशवाणी नागपूर हे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं तसंच मुंबईत राजभवन इथं जलभूषण भवन, भवन आणि क्रांतीगाथा दालनाचं लोकार्पण येत्या दीड वर्षात दहा लाख कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण करण्याचे पंतप्रधानांचे आदेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून नवीन प्रकारच्या सैन्य भरतीची मिशन अग्निपथ योजना जाहीर आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट करणार पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर असून आज दुपारी पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं नव्यानं उभारलेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिळा मंदिराचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेतले विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते देशाचे पंतप्रधान देहू नगरीत येण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं मृदुंगाच्या आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या जयघोष देशात मोदी यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात तुकारामांच्या अभंगांचा उल्लेख केला जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले त्यासी मणे जो आपुले तोची साधू ओळखवा देव तेथेची जाणवा यानी समाज की अंतिम पक्ती में बैठे व्यक्ती अपनाना उनका कल्याण करना यही संतों का लक्षण है यही आज देश के लिए अंत्योदय का संकल्प है जिसे लेकर देश आगे बढ़ रहा है यावेळी देहू मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी त्यांना तुकाराम महाराज यांच्या गाथेचं हस्तलिखित दाखवलं आणि तुकाराम महाराजांचे प्रतीक समजली जाणारी खास पगडी आणि तुळशीची माळ देऊन मोदी यांचा सत्कार केला संत चोखामळ्या यांच्या सार्थ गाथेची प्रत यावेळी मोदी यांना देण्यात आली पुण्यानंतर पंतप्रधान मोदींचं मुंबई विमानतळावर स्वागत राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी केलं यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं जलभूषण भवन आणि क्रांती गाथा या भूमिगत दालनाचं उद्घाटन झालं महाराष्ट्रानं देशाला अनेक वीर सेनानी दिले ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिलं क्रांतीगाथा या भूमिगत दालनाचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ही इमारत त्या स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाला समर्पित आहे महाराष्ट्रानं देशाला कायमच प्रेरणा दिली असून हे नवीन भवन देखील राष्ट्राला ऊर्जा देण्याचं काम करेल ते म्हणाले ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय आज दुसऱ्या दिवशीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी करत आहे ईडीनं गांधी यांची काल तब्बल दहा तास चौकशी केली होती काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी ईडी मार्फत राहुल गांधी यांच्या चौकशीवर टीका केली कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे काँग्रेस निदर्शन करत असल्याचं चिदंबरम म्हणाले जर ईडी कायद्याप्रमाणे चालत असेल तर त्यात काही गैर नाही पण ईडी कायद्याचं पालन करत नाही असा आरोप त्यांनी केला राज्यामध्ये येत्या अकरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून यामध्ये राज्यस्तर जिल्हास्तर तालुकास्तर आणि वॉर्ड किंवा ग्रामस्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं नियोजन करणाऱ्या कोअर समितीची बैठक आज मुंबईत मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शासकीय विभाग आणि मंत्रालयांमधील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला येत्या दीड वर्षात सुमारे दहा लाख नियुक्त्या युद्धपातळीवर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे या नियुक्त्यांमुळे सरकारची ताकद वाढून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होण्यास मोठं बळ मिळेल असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे पंतप्रधानांचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे यामुळे सरकारी सेवा देणाऱ्या विभागांचं मनुष्यबळ वाढल्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल असं म्हणाले पंतप्रधान पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना पीएम स्वनिधी अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिके महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या दहा हजार रुपये कर्जाचा लाभ सत्तर लाभार्थ्यांनी घेतला आहे यातील एकशे सोळा लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये वीस हजार कर्जाचा लाभ घेतला असून इतर आठशे एक्क्याऐंशी लाभार्थी वीस हजार रुपये कर्जासाठी पात्र झाले आहे तातडीनं प्रदान करण्यासाठी शासनाकडून पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरता एका वर्षासाठी विना तारण कर्ज रुपये दहा हजार राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येतं जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून वीस हजारांचं अतिरिक्त कर्ज उपलब्ध केलं जातं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवीन प्रकारच्या सैन्य भरतीची मिशन अग्निपथ योजना जाहीर केली, नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली यामुळे भूसेना नौसेना आणि वायुसेना या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते या योजनेत भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर असं खास नाव दिलं जाणार असून त्यासाठी प्रवेशाची वयोमर्यादा साडेसतरा वर्षापासून एकवीस वर्ष वयापर्यंत असेल तसंच अग्निवीर म्हणून झालेली निवड चार वर्षांसाठी असेल अशी माहिती सैनिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी अनि दिली भारतीय सैन्याचे सरासरी वय सध्या बत्तीस वर्ष आहे या मिशन ते वय चोवीस सव्वीस वर्षांपर्यंत कमी होईल आणि सैन्यात तंत्रकुशल तरुण सैनिकांचं प्रमाण वाढेल असं म्हणाले चार वर्षांची नियुक्ती संपल्यावर या अग्निवीरांपैकी पंचवीस वीरांना सैन्य दलात कायमस्वरुपी सामावून घेतलं जाईल असं म्हणाले आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून एकोणीस जून दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत नागपूरचा सीताबर्डी किल्ला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात ना येणार असल्याचं लष्करातर्फे कळवण्यात आलं आहे किल्ल्यावर रेल्वे स्टेशन समोरील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस गेटमधून देण्यात येईल अभ्यागतांनी कोविडच्या नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा अडीच वर्षांचा कालावधी येत्या सतरा जुलै रोजी आणि त्यानंतर बारा दिवसांनी एकोणतीस जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या चारही सभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी संपतो आहे मुदत संपण्यास एक महिन्यात चार दिवस कालावधी उरला असल्यानं शासनाच्या ग्रामविकास खात्यामार्फत पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत लवकरच काढण्यात येणार आहा शासकीय रुग्णालय आणि विविध वैद्यकीय संस्थांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून गंभीर रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज लागत असते तेव्हा आपणही रक्तदान करून रुग्णसेवेत मदत करावी असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व नागरिकांना कलि आहे जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त आज जिल्हा महा महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतंच यवतमाळमध्ये जागतिक बालकामगार विरोधी दिवस प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमणियम यांचं मार्गदर्शनात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव लक्ष्मीकांत ति बिडवई होते एक चौदा वर्षाच्या मुलांना आणि मुलींना कामावर ठेवता येत नाही तसंच त्यांना ठेवल्यास आस्थापना मालकास वीस ते पन्नास हजार रुपयांचा दंड आणि दोन तीन वर्षांची शिक्षा किंवा यापैकी दोन्ही होऊ शकतं याबाबत विस्तृत माहिती यावेळी देण्यात आली विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ती चार दिवसात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान नागपुरात काल संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरींनी वर्षाव केला आणि आज अधूनमधून ढगाळ वातावरण होतं आज नागपुरात छत्तीस पूर्णांक नऊ इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं तर विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपूर जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनच्या विद्युतीकरणासह डिजिटलायझेशन करून स्मार्ट पोलीस स्टेशन तयार करणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केलं त्यासोबत सर्व शाळा सौर ऊर्जेवर करा अशा सूचना देखील त्यांनी संबंधितांना केल्या जिल्हा नियोजन कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन इथं घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते डिजिटलायझेशनमुळे पोलीस स्टेशनमध्ये वायफाय सर्व ठिकाणी राहील त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारणासाठी होईल यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण पोलीस विभागाला द्याव सौर उपकरण सर्व शाळांवर कार्यान्वित करा यामुळे विद्युत बचत होईल पोलीस आणि शिक्षण विभागानं तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी आहे शहरी भागासोबतच ग्रामीण भागावर जास्त भर द्यावा यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं तसंच मुंबईत राजभवन इथं जलभूषण भवन आणि क्रांतीगाथा दालनाचं लोकार्पण येत्या दीड वर्षात दहा लाख कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण करण्याचे पंतप्रधानांचे आदेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून नवीन प्रकारच्या सैन्य भरतीची मिशन अग्निपथ योजना जाहीर आणि नागपूर जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट करणार पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांची माहिती याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार